जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सर्व दूर झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिरायत आणि बागायत तसेच फळबागा मिळून एकूण चार लाख चोपन्न हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले तर झळ बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख छत्तीस हजार एकशे शेहेचाळीस जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासन दरबारी दाखल झाला होता आता नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून एकशे पस्तीस कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहे या मदतीचे वाटप तात्काळ तालुका स्तरावरून करण्यात येणार आहे मागील वर्षी जिल्ह्याने दुष्काळ सोसला पशुधन जगविण्यासाठी उच्चांकी संख्येने जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या त्याचबरोबर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरच्या संख्येने विक्रमी आकडा गाठला दुष्काळाचा हा भोग सुरू असताना या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला शिवाराचे डोळे मान्सूनच्या आगमनावर लागले होते सुरुवातीची काही नक्षत्र बरसल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र सप्टेंबर पर्यंत चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरूच होते सप्टेंबरच्या अखेरीस चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या सरींनी बरसातीचा उत्सव जिल्ह्याच्या शिवारात साजरा केला या दरम्यान जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली परतीचा मान्सून यावर्षी मागील बारा वर्षाच्या सरासरीचा विक्रम पार केला ऑक्टोबर महिन्यात तब्बल जिल्ह्यात दोनशे मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस झाला या पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला पावसाने जिल्ह्यात कहर केला या पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला खरा मात्र बाजरी मका सोयाबीन कांदा कपाशी फळबागा आदी पिकांचे फळ उद्ध्वस्त केले मागील आठवड्यापासून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशनात पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होती यासाठी महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी तैनात केले गेले जिल्ह्यातील एक हजार पाचशे त्र्याऐंशी गावातील चार लाख चोपन्न हजार हेक्टरचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले जिल्ह्यातील अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख छत्तीस हजार एकशे यात जिरायती क्षेत्र दोन लाख सोळा हजार पाचशे सत्याऐंशी हेक्टर असून शेतकरी संख्या दोन लाख सत्याऐंशी हजार इतकी आहे बाधित झालेले बागायत क्षेत्र दोन लाख एकवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर असून शेतकरी संख्या तीन लाख चोवीस हजार पाचशे इतकी आहे याचबरोबर फळबागे खालील क्षेत्रे सोळा हजार दोनशे सव्वीस हेक्टर असून शेतकरी संख्या तेवीस हजार सहाशे एकोणऐंशी आहे या एकत्रित क्षेत्रासाठी एकूण सध्याच्या आपत्ती नियमानुसार अनुदान म्हणून जिल्ह्यास किमान चारशे पंचाहत्तर कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी